मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून नगरमध्ये इसळक निंबळक परिसरात लँड पुलिंग योजनेतून घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्याची शक्यता वाढली आहे. या आंदोलनात सक्रिय योगदान देणारे शाहीर कान्हू सुंभे यांची रविवारी हुतात्मा स्मारक येथे लाडू तुला करण्यात आली आहे. घरकुल वंचितांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी नगरमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसदेच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा करीत आहे. यातूनच लँड पुलिंग योजनेला राज्य सरकारनं अनुकूलता दर्शवत घरकुल प्रकल्प उभारणीची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनात सक्रिय असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते शाहीर कान्हू सुंभे यांची रविवारी हुतात्मा स्मारक येथे लाडू तुला करण्यात आली आहे. यावेळी निंबळकचे माजी सरपंच विलास लांबखडे, ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, बाळासाहेब सुंभे, विलास लांबखडे, जालिंदर बोरुडे, हिराबाई ज्ञानप्पा, अशोक भोसले, अंबिका नागुल, संगीता घटे, सुमन जोमदे, अश्विनी रोकडे, अशोक भोसले, सिंधू म्हस्के, आशा पाटोळे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. परिस्थिती तुमची, परंतु तुमचा समाज पुढे यावा, पण मोठा व्हावा म्हणून आल्हाला देण्याचं कारण माझे सतत मी तुमच्या बरोबर राहील आणि सातत्याने तुमची सेवा करेन एवढी तुम्ही इच्छा पूर्ण करतो. जे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न, म्हणजे शेतकऱ्यांना त्या जमिनी केंद्र सरकारने ज्या ॲफोर केल्या होत्या तिथं जे अतिशय चांगली घरकुल योजना तिथं काम होत असल्यामुळं सरकारनेसुद्धा तिथं एक जागेची निवड, खडकाळ जागेची निवड केलेली, का तिथं नापीक जमीन आहे आणि त्या जमिनीतून एक गोरगरिबांना जे घरं मिळण्यासाठी सर्व या आपली संघटना आहे, संघटनेने चांगले प्रयत्न केलेले आहेत. तरी आम्ही निंबळक आणि इसळक परिसरातील सर्व नागरिक या याच्यामध्ये सहभागी आहोत. निंबळक येथील जागा शासनानं त्वरित ताब्यात घ्यावी आणि त्या जागेवरती घरकुल योजना निर्माण करावी. विशेषतः हा परिसर KK रेंजच्या जवळ असल्यामुळे या ठिकाणी फायरिंग सातत्यानं होत असते. विशेष करून विमानाची उड्डाण होऊन विमानामार्फतही फायरिंग या ठिकाणी केली जाते, याचे हादरे सातत्यानं बसतात. म्हणून या ठिकाणी शासनाकडे प्रस्ताव देताना घरकुल योजना ही नेहमीच्या फ्लॅट सिस्टीमसारखी न करता रॉ हाऊसिंग पद्धतीनं करावी व किमान 750 स्क्वेअर फुटाचा प्लॉट व 400 स्क्वेअर फुटाचं बांधकाम हे प्रत्येकाला द्यावं अशा प्रकारची मागणी या बेघर लोकांच्या वतीनं शासनाकडे सातत्यानं करण्यात येत आहे. माडाच्या अधिकाऱ्यांनी या जागा पाहिलेल्या आहेत, शेतकरी जागा द्यायला तयार आहेत. आता या लाल फितीच्या कारभाराने थोडंसं तातडीनं ही कामं केली तर बेघरांना या वर्षभरामध्ये घरं मिळण्यास अडचण येणार नाही आणि त्या दृष्टीनं सातत्यानं हा लढा या ठिकाणी लढला जात आहे. बरेचसे आता जे जमीनधारक आहेत तेही पुढे येत आहेत आणि गोरगरिबांसाठी घरकुल योजना राबविण्यासाठी त्यांचीही मदत होती. निश्चितच अशा या कामासाठी गोरगरिबांना घरं देण्यासाठी किंवा जागा देण्यासाठी जे उद्योजक पुढे येत आहेत त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी हुतात्मा स्मारक येथे या वंचित घरकुल वंचितांचा जो मेळावा झाला, या मेळाव्यासाठी जवळजवळ 5 ते 8 ते 10 गावातून या ठिकाणी शहरातून असतील, निंबळक असतील, निंबळक परिसर असतील, MIDC असेल, भिंगार असेल, भिंगण कॅन्टोनमेंट असेल, त्या परिसरातून या ठिकाणी महिला भगिनी आल्या आणि जे काही नागरिक आहेत तेही घरकुलवांचे तेही या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आणि त्यांनाही सविस्तर या घरकुल योजनेची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच हे घर आपल्याला 1-1.5 महिन्यानंतर, आता आचारसंहिता असल्यामुळे त्याच्या कार्यवाहीला थोडा वेळ लागेल, पण आचारसंहिता संपल्याबरोबर या हजार घराची योजना या ठिकाणी निश्चित होईल. आणि त्या माध्यमातून आमच्या घरकुल वंचितांच्या या कामासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे आत्तापर्यंत आपण या ठिकाणी सन्मान केलेले आहेत. या कामी प्रथमपासून म्हणजे गेल्या 8-10 वर्षापासून ज्या या ठिकाणी घरकुल वंचितांच्यासाठी काम करणारे शाहीर कान्हू सुंभे यांचाही या ठिकाणी आत्ता लाडू तुला करून त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला आहे. खरोखरच एक सच्चा कार्यकर्ता कसं काम करावं या माणसाकडून खरोखर शिकलं पाहिजे. दारिद्र्य गरिबी कायमची जर संपवायची असेल तर हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून अतिशय परवडतील या किमतीला घरं मिळू शकणारे आणि नगरच्या निंबळक इसळक भागामध्ये हे घरं 7.5 लाखापर्यंत मिळाल्याशिवाय राहणार नाहीत आणि 2.5 लाख सरकार त्याला अनुदान देणार आहे, 5 लाख रुपये बँकेचं कर्ज मिळू शकणार आहे. आणि म्हणून नगरचा हा जो प्रयोग आहे तो प्रत्येक शहराच्या शेजारी असणाऱ्या पडजमीन माळाच्या जमिनीवर हा प्रयोग लागू करता येणार आहे. आणि ह्या प्रयोगातून देशामध्ये जे 1 कोटी घरकुल वंचित आहेत, प्रत्येक घरकुल वंचित 10 लाखापेक्षा जास्त रकमेचा मालक
मिळकतीचा मालक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट जी आहे, हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून ज्या जमिनी माळरानाच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहे, तर प्रत्येक एकरामागे 1 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून लक्षावधी शेतकरी ह्या देशामध्ये पट्ट्याधीशी झाल्याशिवाय राहणार नाही. हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून प्रत्येक धरणाच्या खालच्या बाजूला माळाच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी औद्योगिक वसाहती जर निर्माण केल्या, तर प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये 20,000, 25,000, 50,000 लोकांना रोजगार देता येणार आहे. आणि मोठी औद्योगिक क्रांती या देशामध्ये घडवता येणार आहे असं आमचं मत आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं का इतरांनी काम करावं, पुढाऱ्यांनी काम करावं, आणि म्हणून सत्याग्रहाच्या मार्गाने शहाणपणाचा वापर करून लोकांनी आपला हक्क आपल्या हक्काच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर येण्याची गरज आज देखील आहे. आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनामध्ये शाहीर कान्हू सुंबे यांनी सातत्याने भूमिका बजावल्यामुळे आज जॉईंट व्हेंचर योजना आज राज्य सरकारने स्वीकारलेली आहे. आणि केंद्रामध्ये देखील हायब्रिड लँड पुलिंगचा जर प्रयोग स्वीकारला गेला तर या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सामान्य माणूस जो सातत्याने लढेल, सत्याग्रहाच्या मार्गाने संघटित पद्धतीने लढेल, तो जिंकणारच. ही बाब संपूर्ण देशाला समाजाला सांगण्यासाठी आम्ही शाहीर कान्हू सुंबे यांची लाडू तुला या ठिकाणी केलेली आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.